दर्शन देंगे और ज्यादा से ज्यादा लोगों को हम करेंगे अभी जो डीएमओ ऑफिसर का नाम ले देंगे और कहेंगे कि आप लोगों को फोन आएगा आप भोपाल के जीतों के कंप्लेन पर बना देंगे कंप्लेन बन गए बाकी लोगों के ये ठील धर्मेश जैन आणि नेपच्यून बिल्डर नयन भेदा या प्रकल्पातील 4000 सदनिका धारक ज्या होम बायरनी पैसे दिले बिल्डर गायब बँकर लापता घराचा पत्ता नाही पण ह्या सगळ्या मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय लोकांचा खात्यातून ईएमआय कापला जातोय या विषया संदर्भात तुम्हारे 50 होम बायर सोबत आज ठाणे पोलीस कमिश्नर थी चर्चा झाली त्यांनी गुन्हा दाखल करण्याचं मान्य केलं आहे काही दिवसात आम्ही डिटेल FIR इथे सबमिट करणार आणि जे हे स्मॉल मध्यमवर्गीय ज्यांनी पैसे देऊन घराचा पत्त्याने पण दर महिन्याला पैसे कट होत आहेत त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने मी धडपड करणार आहे उद्या मी या विषयासाठी दिल्लीला जात आहेत फायनान्स राज्यमंत्री पासून बँकिंग सेक्रेटरी यांची भेट घेणार यांना न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करणार एकूण किती असतील ग्राहकांनी किती एकूण रक्कम या दोघांचे मिळून एक धर्मेश जैन नयन भेदा 4000 फ्लॅट त्यांनी विकले खरं म्हणजे जमीन त्यांच्या नावाने तरी बँकांनी त्याला 40-40% पैसे दिले बँकांनी कर्ज देताना जेवढं डेव्हलपमेंट होणार 12 स्लॅबचे पैसे दिले अजून प्लिंथ पण उभी झालेली नाही आहे एकंदर दोघांनी मिळून 500 कोटीचा घोटाळा केलेला आहे यामध्ये आज पोलिसांना तुम्ही निवेदन दिले तक्रार संदर्भात वित्त खाते असेल अनेक खाते असतील त्या संदर्भात देखील काय पाहू शकणार आज जसं पोलिसांनी FIR रजिस्टर्ड करणार उद्या बँकांनी जो घोळ घातला त्यासाठी मी बँकिंग मिनिस्टरला भेटणार बँकिंग सेक्रेटरींना भेटणार पुढे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आणि त्यानंतर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्र्यांची भेट घेणार आणि हे प्रकरण मार्गी लावावं या 20,000 लोकांना न्याय मिळावा बँकेचा काय महत्त्वाचा रोल आहे तुम्ही देखील आरोप घेऊ शकता यामध्ये 100% कारण की त्यांचं संगन मत होतं जसं आपण तुम्ही कुठे घर घेतलं तर घर घेतलं तर जेवढं डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन होणार तेवढे तुमचा कर्ज दिला जातो इथे बिल्डिंग सुरूच नाही झाली जमीन विकत घेतली नाही करार नाही झाला तरी बँकांनी 60-70% पैसे दिले आणि ते आता आमच्याकडून कापताय म्हणून बँक इन्वॉल्व्ह आहे आणि त्याचबरोबर ते दोन्ही बिल्डर इन्वॉल्व्ह आहे 15-22 लाख रुपयांमध्ये आपलं घर अशा प्रकाराने 2008 पासून 2014 पर्यंत हा घोटाळा झाला आहे 2018 पासून मी पाठपुरावा करीत आहे आता याला चौकशीला चालना मिळेल किती लोक असे आरोपी व्यावसायिकांमध्ये एकंदर 4000 लोकांनी बुक केले म्हणजे घरचे लोक मिळून 20-25 हजार 6 बँका यात इन्वॉल्व आहेत आणि हे 2 बिल्डर सध्या बिल्डर कुठे आहेत त्यांच्या संदर्भात पोलिसांनी काय सतर्क या दोन्ही बिल्डरवर कारवाई सुरू झालेली आहे पण बँकांवर पण कारवाई सुरू व्हावी आणि बिल्डरवर ही ह्याच्यासाठी पण गुन्हा दाखल व्हावा आणि पुढचा EMI मंथली इन्स्टॉलमेंट थांबावा ही आमची प्रायोरिटी प्राथमिकता तरी किरीट सोमय्या हे आहेत ते आता शांत झाले असं बोललं होतं त्यांना ह्या प्रकरणात तुम्ही उत्तर देताय असं म्हणायचं का आपण त्या एक गरीब मध्यमवर्गीय लोक आहे स्वतःचा घराचं स्वप्न पाहिलं ते स्वप्न तर बाजूला राहिलं घराचा पत्ता नाही पण दर महिन्याला पगारातून पैसे द्यावे लागतात त्यांच्या मागे उभं राहिलंच पाहिजे भरपूर जणांनी ऐकलं असेल तो भांडूपचा आणि मुलुंडचा एक मोठा बिल्डर आहे त्यांनी भांडूपमध्ये आणि मुलुंडमध्ये भरपूर कामं केलेले आहे ठीक आहे ते सगळं बघून 2018 त्यांनी एक प्रोजेक्ट काढलं रामराज नाम तर रामराज नाव फक्त त्यांनी लावलं मोठे मोठे स्वप्न दाखवलं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कोणाकोणाचे होतं काय माधुरी दीक्षित सुरेश वाडेकर अनिल कुंबले हे सर्वांचं नाव दाखवून त्यांनी बुकिंग घेतली सगळेकडून बुकिंग किती घेतली त्याच्याकडे फ्लॅट अवेलेबल होतं 2600 आणि त्यांनी बुकिंग घेतले 4000 लोकांकडून त्यांनी 20-20 हजार रुपये फ्लॅटचे घेतले बुकिंग अमाऊंट त्यानंतर त्यांनी काय केलं की नंतर त्यांनी ना बोलले लॉटरी सिस्टम काढू ज्यांचा ज्यांचा नाव होईल त्यांना त्यांना फ्लॅट भेटणार ज्यांचा नाव नाही आलं त्यांना फ्लॅट भेटणार नाही
त्यानंतर काय झालं, पेपरमध्ये नाव आलं 1200 जणांचं, त्याच्यामध्ये 1400 काहीतरी नाव आलं आणि बाकी जणांचं नाव गेले. तरीही त्या लोकांनी ज्यांच्या ज्यांचे नाव होतं त्यांनी लोन काढलं. लोन काढल्यानंतर तेव्हा सर्व बँक तिथे अवेलेबल होते, ICICI, HDFC जेवढे पण नामी गिरामी बँक आहे ते सगळे अवेलेबल होते त्या टायमिंगला लोन करताना. आणि जसं लोन झालं ते हळूहळू बँक एक 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 निघत गेले, तरीही लोकांना काय कळू दिलं नाही की हा ह्या प्रोजेक्टमध्ये काय खामी आहे काय नाही. नंतर काय झालं की सगळ्यांनी लोन केलं, लोनचे अमाऊंट काहीतरी बँकवाल्यांनी सगळ्यांनी मिळून 60% डिस्बर्समेंट केले बँकेचं. 60% डिस्बर्समेंट म्हणजे कोणतं बेसवरती, आता नियम कानून काय बोलतोय, रेरा लावलाय तर रेरामध्ये ते बोलतात की रजिस्टर्ड आहे, रेरामध्ये रजिस्टर्ड आहे त्याच्या नियम काय की स्लॅब वाईज आपण पेमेंट करणार आहे. कोणतेही बँक स्लॅब वाईज पेमेंट करते, पण इथे बँकेने काय केलंय 60% ना पेमेंट ऑलरेडी करून ठेवलंय. आमचा मागणी एकच आहे की पहिले तर तुम्ही EMI आमचा बंद करा. ज्या हिशोबाने तुम्ही सांगितलेलं काय होतं त्याच्यामध्ये स्कीम काय होती की सबमिशन स्कीम आहे, जेव्हा तुम्हाला फ्लॅट भेटेल चावी भेटेल त्यापासून तुम्हाला EMI चालू होईल. पण काय झालं इथे बँकेवाल्यांनी EMI चालू केले, बिल्डरनी 1 रुपया कोणाला रिफंड दिलेला नाही. आमचा मागणी आहे की सगळ्यांचा आधी पहिला आमचा EMI बंद करा. सेकंड थिंग की जर स्लॅब उभे नाही झाली आहे तर मग आम्हाला पैसे. दुसरी गोष्ट आहे, आता काय झालं, आपलं नाव, माझं नाव अमित वर्मा. आणि नंतर काय की आता ते बँक बिल्डरनी हँड ओव्हर केलं दुसऱ्यांना, ठीक आहे, मॅटर गेले कोर्टामध्ये तर दुसऱ्यांना हँड ओव्हर केले, तर तो आता आम्हाला ब्लॅकमेल करतोय. नवीन बिल्डर काय बोलतोय की हा की मी तुम्हाला फ्लॅट देणार तर 1500 रुपये पर स्क्वेअर फीट तुमच्याकडून एक्स्ट्रा घेणार आहे. म्हणजे पकडून चला की एका फ्लॅट मागे आम्हाला 10-10 लाख रुपये आम्हाला एक्स्ट्रा जाईल. हमने बुक करा, हमारी बिल्डिंग भी तैयार हो गई, पूरा हमने लोन पे भी नहीं लिया, खुद से लिया पैसा पूरा भर के हमने. कैसा करते, हमको चाबी नहीं दिया, बोला मीटर लग जाएगी और चाबी मिल जाएगी आपको, लॉकडाउन में बोला. और जब से वो गायब हो गए सब लोग और हमको चाबी भी नहीं दिया. नेपचून बिल्डर सौराज में हम लोग का है और बिल्डिंग तैयार है, उधर सब खड़ी है बिल्डिंग, बहुत सारी बिल्डिंग है. बिल्डर नेपचून डेवलपर, बस वही है. और हमारा पूरा EMI सबका भर लिया, कितने जन का सब EMI से भी लिया, सबका भर गया है. 1400 कम नहीं है. हम लोग का मांग है हमारा घर दो ना, चाबी दो हमको, हमारे बन के तैयार है. मेरा मतलब 5.5 लाख हुआ है, रजिस्टर भी हो गया मेरा बिल्डिंग में. 5 लाख में ही बोला था, मतलब 4.5 बोला था, 5.5 पड़ गया हम लोग को. रजिस्टर भी बना है ना, रजिस्टर भी भाव कितना था, कितना देने जब ही 4.5 लाख था और हमने 5.5 लाख तक भर दिया. हमारा सब भर गया, हमको चाबी देने वाला था, चाबी दिया नहीं. हमारी बिल्डिंग में रह रहे, पोजीशन लेटर देगा तो हम रहेंगे ना, ये बात है. और बिल्डिंग 100 से ज़्यादा तैयार है, स्वराज की, रामराज की तो नहीं है पर हमारी तैयार है, हमको दे रहा नहीं. कहाँ पे ये नेपचून अंबे वाली कल्याण अंबे. हाँ, और हमने बहुत कार्रवाई करे, अभी हम लोगों ने वकील भी रखे. उन लोग के वकील 5 लाख पे एक रखा है, वो हर महीने 5 लाख देता है, बोलता तुम्हारे बिल्डिंग का एक ही फ्लैट में, बोले तुम्हारे लिए 5 लाख कुछ नहीं है, हमारे लिए. वो वकील जाता है केस लड़ता है, हमारा कुछ कार्रवाई नहीं हो रहा. हमने करा है केस. क्या मांगे हमारी, ये मांगा हमारा घर दे दो ना. अब तुम हमको 5 लाख देंगे हम नहीं लेंगे, हमारा कार्रवाई तो हो रही नहीं है. आज मैं 14 साल से देती हूँ, मेरे हस्बैंड बुक करे थे, मैं भी नहीं बुक करी थी, मुझे कुछ मालूम नहीं है. लोन हमने लिया नहीं, हमने बोला लोन नहीं, हमारा घर क्यों बने, तो बोले वो बिल्डर लिया है, तो बिल्डर उनका कार्रवाई करना, उनका जाके बंगला ब्लॉक कर. बाकीचे स्वराज आहेत. आम्ही 2018 फ्लॅट बुक केला होता, खूप मोठा मोठा आमिष दाखवलेला, फ्लॅट मिळणार, हे मिळणार, माधुरी दीक्षित पासून अगदी सुरेश वाडकरपर्यंतच आम्हाला आमिष दाखवलं की ह्या सगळ्या सेलिब्रिटीज तिकडे असणार, पण त्याच्यातलं एकही रुपयाचं काहीही केलेलं नाही. आमच्याकडून पैसे घेतले गेले, डिस्बर्समेंट झालं, त्याचं EMI आम्ही आत्ता पे करतो लास्ट 4 वर्षापासून. आणि ते खूप हेक्टिक झालं आहे, इन बिटवीन कितीतरी लोक मेले त्याच्यामध्ये, त्यांचे घर परिवार बेघर झालेले आहेत, पण ह्या लोकांना काही पडलेलं नाही. त्याचं अजून इमारत बांधली का तिथे काहीच नाही, काही लोकांचे 4 माळे झाले आहेत, काही प्लिंथ पण बांधले नाही, तरी बँकांनी पैसे घेतलेच. मग गव्हर्नमेंटने त्यांना विचारलं पाहिजे ना की बँकांनी तुम्ही काय हिशोबाने त्यांना पैसे दिले म्हणून. मग बँकांना कोणी बोलत का नाही. तुमची काय मागणी असते? आमची मागणी, आम्हाला पैसे पाहिजे, घर नको आम्हाला आता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.